हरि ओम श्रीराम अंबज्ञ। माझं नाव सेजल विरा बोली आहे, मलाड उपासना केंद्र। मी हा अनुभव सांगते। 2017 दिवाळीचा टायमिंग होता आणि दिवाळीच्या टायमिंगमध्ये मी फराळी आम्ही केला होता आणि अचानक मिस्टरांचे इथे माने आपले कंठाजवळ गाठ, पण ते तसं बघायला गेलं तर लहानपणी पडले होते, पण जसजसं वय वाढत जातं तसतशी गाठ ती मोठी मोठी दिसायला लागली। त्यावेळी आम्ही डॉक्टरने चौकशी केली, डॉक्टर बोलले कंठाजवळ गाठ आहे, ऑपरेशन करू शकता पण त्यांचा आवाज चेंज होऊ शकतो। तर मी त्यांना म्हटलं ठीक आहे, आपल्याला तर आपल्याला माहितीच आहे, आपला बाप आपल्या सदैव आपल्याबरोबर असतो। ऑपरेशनची तयारी झाली, ऑपरेशन झालं आणि तेव्हा आणि ते खरंच माझ्या मिस्टरांचे ऑपरेशन झालं, त्याशी एका लेडीचं ऑपरेशन झालं होतं आणि त्यांच्या कंठाच्या गाठीचं ऑपरेशन झालं, तर त्यांचाही आवाज बसला होता। आणि जेव्हा माझ्या मिस्टरांचं ऑपरेशन झालं तेव्हा ते ऑपरेशन थिएटरून बाहेर आले, ते डॉक्टर मला बोलले तुम्ही खूप नशीबवान आहात की आज फर्स्ट टाईम आम्ही असं पेशंट पाहिलं की कंठाजवळच्या गाठीचं ऑपरेशन होऊन त्यांचा आवाज आहे तसा आहे। पण एक मोठं एक अजून टेन्शन आहे की गाठ जशी बाहेर जरी छोटी दिसत असली तर ऑपरेशन घेणं मोठी दिसते, म्हणून ती मला बाहेर पाठवायला लागेल आणि त्याचा रिपोर्ट 21 दिवसानंतर भेटेल। मग अजून टेन्शन वाढलं, 21 दिवस म्हणजे काहीतरी वेगळंच असेल असं मनामध्ये वाटत गेलं। तरी 8व्या दिवशी आम्ही घरी गेलेली, पण मनात सतत बापूंचा धावा चालू होता की बापू रिपोर्ट नॉर्मल येऊ द्या। 8व्या दिवशी घरी गेली, 9व्या दिवशी मी मिस्टरांचे औषध वगैरे आणायला काही किंवा त्यांना पथ्य पाण्यामध्ये बाहेर मार्केटमध्ये गेली आणि मिस्टरांचा कॉल आला की घरी लगेच ये, मुलीच्या पोटात दुखते। माझी मुलगी तेव्हा 15 वर्षाची होती, तर म्हटलं ठीक आहे येते। घरी आली तर मुलगी खूप अशी तळमळत होती, मम्मी मला आता डॉक्टर घेऊन जा, आणि खूप तेव्हा खूप घाबरली की आत्ताच मिस्टर घरी आले, त्यांचं ऑपरेशन आहे ही मुलगी, पण एवढं काही मला जाणवलं नाही। मी डॉक्टर घेऊन गेली, घेऊन डॉक्टर बोलले असं काही नाही, औषध देईन बरं वाटेल मुली। आम्ही घरी आलो पुन्हा जास्त दुखायला लागलं, आम्ही दुसऱ्या फॅमिली डॉक्टरकडे गेलेली तर त्यांनी सांगितलं दुखणं थोडं वेगळं वाटतंय, तुम्हाला हॉस्पिटल ॲडमिट करावं लागेल रात्रभर नाही बरं वाटलं तर। मुलीला खूप रात्रभर त्रास होता, फक्त ती घडी बघत होती, बापूंकडे बघत होती, पण तिने आम्हाला काहीच सांगितलं नाही, जास्त त्रास होते कारण तिला असं वाटलं कालच मम्मी पप्पा हॉस्पिटल घरी आले आणि आज पुन्हा आपण हॉस्पिटल जाणार। रात्र तिने कशी तरी काढली, मग पहाटे मी 4:30 तिला एक औषध दिलं, त्याच्याने थोडा तिला आराम पडला। पुन्हा 9 वाजता सकाळी पोटात खूप दुखायला लागलं, मग तसंच मी कुणाला नाते सांगितलं नाही, म्हणजे बहीण वगैरे थोडे जवळच राहतात पण कुणालाच नाही सांगितलं। आम्ही तिघही हॉस्पिटलला गेलो, तिथे गेल्यानंतर सगळे रिपोर्ट्स केले आणि त्याच्यानंतर मला बाहेर पाठवलं, मुलीला तिथे आतमध्ये घेतलं आणि नंतर रिपोर्ट्सनंतर आल्यानंतर सोनोग्राफी रिपोर्ट्स केल्यानं मला बोलवलं आतमध्ये, तर डॉक्टर बोलले ऑपरेशन करावं लागेल। मी मोठ्याने किंचाळली, ते म्हणतात काय झालं, मी म्हटलं नाही तुम्ही ऑपरेशन बोला आत्ताच, माझ्या मिस्टरांचं ऑपरेशन काल परवा झालं घरी घेऊन गेले, आज तुम्ही माझ्या मुलीचं बोलताय, काय झालं बोलताय, अपेंडिक्स आहे त्यामुळे ऑपरेशन करावं लागेल। मी म्हटलं गोळ्या देऊ शकत नाही का, म्हणजे नाही मुलगी शाळेत जाणारी आहे त्यामुळे कधी तिला काही त्रास होऊ शकतो, मग आम्हाला ऑपरेशन करावं लागेल। आणि मोठ्याने किंचाळी बापू म्हणून ती डॉक्टर समोरच मोठ्याने ओरडली, ते बोलले बापू कोण आहेत, मी म्हटलं बापू माझे सद्गुरू आहेत, त्यांचा मला खूप आधार आहे म्हणून बापून सदैव नाम माझ्या मुखात असतं। आणि ऑपरेशन झालं, ऑपरेशन नाही झालं, ऑपरेशन येण्याच्या आधी मुलीला खूप ताप आला, ती घाबरली, मग तिथे माझी बहीण, मोठी जाऊ, मोठे दीर, भाऊजी, भाऊ वगैरे सर्व तिथे आलेले, आम्ही सर्वांनी नामस्मरण बापूंचं केलं, अनिरु चालीसा, हनुमान चालीसा, गुरुक्षेत्र मंत्र, रामरक्षा। आणि मुलगीनंतर ऑपरेशन थिएटरमध्ये जे बाहेरच्या रूममध्ये होती ती ऑपरेशन थिएटर चालत गेली, डॉक्टर बोलतात एवढं पेशंट खूप म्हणजे सिरियस असून पण कसं काय चालू शकतं। ती मुलगी आतमध्ये गेली आणि तिला बेडवर झोपवलं, ऑपरेशनची तयारी झाली। त्याच्यातले एक डॉक्टर बोलले की जे हात आणि पाय दोन्ही बांधून ठेवा कारण मुलगी घाबरलेली आहे, त्याच्यात दुसऱ्या डॉक्टर बोलले की काही बांधण्याची गरज नाही, ती मुलगी आता शांत झोपून जाईल असं म्हटलं आणि तिला एक इंजेक्शन दिलं होतं आधीच, त्याची ती गुंगी आली तिला आणि ती गुंगीमध्येच तिला असं बापूंचं तीही नामस्मरण करत होते करता करता तिला बापूसमोर दिसले, बापून तिला गोड स्माईल दिली
आणि सांगितलं, घाबरू नको बाळा, मी आहे तुझ्या पाठीशी. आणि माझी मुलगी ती झोपली, झोपणी बेहोश झाली. इंजेक्शन दिलं, त्यांचं ऑपरेशन झालं. ऑपरेशन करून जेव्हा ती बाहेर आली तेव्हा डॉक्टर बोलले, तेव्हाही मला बोलले की तुम्ही खूप नशीबवान आहात, अपेंडिक्स तो फुटायला आलेला, जर फुटला असता तर मुलीच्या जीवावर बेतलं असतं. आज तुमची मुलगी मरणाच्या दारातून बाहेर आली. आणि हेच सांगते, वेळी मी ज्यावेळी त्याच हॉस्पिटलवर गेली होती त्यावेळी तिकडून एक डॉक्टर धावत आले आणि बोलले, तुमचा रिपोर्ट आला म्हणून मिस्टरांचा. आणि मला बोलले, तुम्ही इकडे का? मला मुलीलाही घेऊन इकडे आले. रिपोर्ट म्हटल्यानंतर मी लगेच डॉक्टरांच्या इकडे गेली आणि विचारलं, डॉक्टर पहिलं सांगा मला रिपोर्ट काय आला, रिपोर्ट काय आला. डॉक्टर, अहो मला बघू द्या तरी. बघितलं आणि तेव्हाही ते बोलले, खूप खूप तुम्ही, तुमच्या पाठी दैवी शक्ती आहे, कारण ही जी गाठ जी मोठी होती आम्हाला असं वेगळंच काहीतरी वाटलं होतं, म्हणून आम्ही बोललो 21 रिपोर्ट मिळणार नाही. तो 21 दिवसात रिपोर्ट आम्हाला 9व्या दिवशी भेटला आणि तोही नॉर्मल भेटला. खरंच ही बापूंची खूप लीला आहे, अकारण तारुण्य बापूंचं. किती संकट मोठं आलं तरी संकटातून बापू अलगद बाहेर उचलून ठेवतो, त्याचे आम्हाला खूप खूप असे अनेक अनुभव आहेत की संकटातून मला बाहेर काढले बापूने. किती अनुभव सांगितले तरी कमीच पडतील, एवढे अनुभव हे 10 वर्षांमध्ये आलेले मला माझ्या मुलांना माझ्या मिस्टरांना. बापूंना सांगते, तुमच्या ह्या कृपा छत्राखाली आम्हाला सदैव ठेवा आणि तुमची कृपादृष्टी आमच्यावरती सदैव राहू दे. हरिओम श्रीराम अंबज्ञ. नाथ संविधान, नाथ संविधान, नाथ संविधान.